भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, जय श्रीराम, जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या आपल्या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्याच्या विकासामध्ये ज्यांचा अत्यंत मोलाचा वाटा आहे आणि तुमच्या आशीर्वादानं जे वारंवार या मतदारसंघातनं निवडून येतात, असे सन्माननीय अशोकराव चव्हाणजी, केंद्रीय मंत्री भागवत कराडजी, पालकमंत्री गिरीश महाजनजी, आपले लोकप्रिय उमेदवार जे पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने खासदार म्हणून निवडून जाणार आहेत, असे प्रताप पाटील चिखलीकर, खासदार अजित घोपचडेजी, आमदार भीमराव केरामजी, आमदार रमेश पाटीलजी, माधवराव पाटील, डॉक्टर माधवराव पाटील किन्हाळकरजी, अमरभाऊ राजूरकरजी, ओमप्रकाश पोखरणाजी, संतुकराव हंबर्डेजी, किशोर देशमुखजी, देविदास राठोडजी, श्रीजाताई चव्हाण, बापूराव पाटील नागोलीकर, श्रीजी गोरठेकर, मारोतराव कवळेगुरुजी, मंगाराणीताई आंबुलगेकर, प्रवीण गायकवाड, कैलास देशमुख गोरठेकर, सुहास पाटील, भगवान दंडवे, गणेश कापचे, विनोद चिंचाळकर, जगदीश भोसीकर, नामदेव जी या ठिकाणी उपस्थित, दिलीप सोनटक्के, संतोष मारकवार, विनोद पाटील, विनयाताई घिसेवाड आणि मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे बराच उशीर झालाय। 2-2.5 तासापासून आपण सगळे लोक या ठिकाणी आहात आणि आताच माननीय अशोकरावांनी आपल्याला मार्गदर्शन देखील केलंय। खरं म्हणजे मागच्या निवडणुकीत देखील मी या ठिकाणी आलो होतो, पण त्यावेळी अशोकराव आमच्यासोबत नव्हते। पण आज मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या नेत्याला मराठवाड्याच्या विकासाचा एक दृष्टिकोन आहे, अशा प्रकारचा नेता हा भारतीय जनता पार्टीसोबत आलेला आहे। आणि मला विश्वास आहे की आता अशोकराव सोबत आल्यामुळे केवळ नांदेडच नाही, मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे विकासाची नवीन मालिका ही आम्ही सुरू करू। आणि म्हणून पहिल्यांदा अशोकराव, तुम्ही तुमच्या मतदारसंघात माझं स्वागत केलं आहे, तुमच्या मतदारसंघाच्या लोकांचे मी आभार मानतो की त्यांचे आशीर्वाद दिले म्हणून तुम्ही आमच्या सोबत या ठिकाणी आलात, म्हणून आपल्या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानतो। बंधू भगिनींनो, ही निवडणूक ही ग्रामपंचायतची, नगरपालिकेची, महानगरपालिकेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे, देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। 5 वर्ष देश कोणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करण्याची निवडणूक आहे। आणि याच्यात दोनच पर्याय आहे, एक पर्याय विश्वगौरव असलेले विकास पुरुष आपले नरेंद्र मोदी जी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपले शिवसेनेचे आपले एकनाथरावजी शिंदे आहेत, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, आपले अजितदादा पवार आहेत, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी रिपाई असेल, या ठिकाणी मनसे असेल, या ठिकाणी रासप असेल, वेगवेगळे पक्ष हे सगळे एकत्रितपणे, आम्ही सगळे लोक भाजपचे, आम्ही सगळे मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करतो आहे। आमची ही विकासाची गाडी आहे, या विकासाच्या गाडीचं इंजिन मोदीजी आहेत आणि याला सगळे वेगवेगळ्या पक्षाचे डब्बे लागलेले आहेत। आणि बंधू भगिनींनो, ही गाडी कशी आहे, दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना मोदीजींच्या गाडीत बसायला जागा आहे।
मोदीजीची गाडी सगळ्यांना घेऊन विकासाकडे जाते. सबका साथ, सबका प्रयास, सबका विश्वास, सबका विकास अशा प्रकारचा मंत्र घेऊन ही मोदीजींची गाडी चालते. आणि दुसरीकडे राहुल गांधींची गाडी आहे, त्या गाडीची अवस्था अशी आहे त्याला बोगी एकही नाही आहे, त्या ठिकाणी केवळ इंजिन आहे. राहुल गांधी म्हणतात या गाडीचं इंजिन मी आहे, शरद पवार म्हणतात गाडीचं इंजिन मी आहे, उद्धव ठाकरे म्हणतात गाडीचं इंजिन मी आहे, लालू प्रसाद यादव म्हणतात मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे. बंधू भगिनींनो, खरं म्हणजे सगळे म्हणतात मी इंजिन आहे, कोणीही दुसऱ्याला नेता मानायला तयार नाही आहे. आणि मला सांगा, इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का? इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हरला बसायला जागा असते, सामान्य माणसाला बसायला जागा नसते. त्यामुळे त्यांच्या गाडीमध्ये तुम्हाला बसायला जागा नाही आहे. आणि यांचं इंजिन देखील कसं आहे, यांचं इंजिन राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात, पवारसाहेब बारामतीकडे ओढतात, उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतात. यांचं इंजिन हलतही नाही, डुलतही नाही, चालतही नाही, असं ठप्प इंजिन या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे विकासाच्या गाडीमध्ये आपल्याला बसायला पाहिजे. मोदीजींच्या विकासाच्या गाडीला प्रताप पाटलांचा बोगी लावली की अख्खं नांदेड त्याच्यामध्ये बसवता येईल. आणि अख्ख्या नांदेडला घेऊन प्रताप पाटील मोदीजींच्या सोबत त्या ठिकाणी जातील. आणि आमच्या अशोकराव चव्हाणांची बोगी तर ऑलरेडी मोदीजींच्या गाडीला लागलीच आहे. गोपचेडेंची बोगी आता आम्ही लावलेली आहे, त्यामुळे नांदेडला तीन तीन बोग्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत. अख्ख्या नांदेडला विकासाकडे नेण्याचं काम माननीय अशोकरावांच्या नेतृत्वात या ठिकाणी निश्चितपणे होईल. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. बंधू भगिनींनो, मोदीजींनी गेल्या 10 वर्षांमध्ये हा देश बदलला. गेल्या 10 वर्षात गरीब कल्याणाचा अजेंडा मोदीजींनी चालवला. आपण बघा, 10 वर्षांमध्ये 20 कोटी लोक जे कच्च्या घरात झोपडीत राहायचे त्यांना पक्कं घर मिळालं. 55 कोटी लोक ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय गेलं. 50 कोटी लोक ज्यांच्या घरी गॅस नव्हता त्यांच्या घरी गॅस गेला. 60 कोटी लोक ज्यांच्या घरी आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी घागर घेऊन विहिरीवर किंवा नदीवर जावं लागायचं, त्यांच्या घरात शुद्ध पिण्याचं पाणी हे माननीय मोदीजींनी पोचवलं. 80 कोटी लोक 2020 सालापासून मोदीजी त्यांना मोफत रेशन देतात. आणि मोदीजींनी सांगितलं, पुढचे 5 वर्ष देखील या 80 कोटी लोकांना मोफत रेशन मी देणार आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 7 कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. देशामध्ये 55 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत देण्याचं काम मोदीजींनी केलं. आणि आता सांगितलं, 70 वर्षाच्या वरचे ते कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो, पंथाचे असो, कुठली भाषा बोलणारे असो, अशा प्रत्येकाला सगळा इलाज मोफत, गोळ्या मोफत, जे लागेल ते मोफत देण्याचा निर्णय हा माननीय मोदीजींनी या ठिकाणी घेतला. मग अशी अशोकरावांनी सांगितलं, खरं आहे जवळजवळ 55-60 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं मुद्राचं लोन मिळालं. पूर्वी कोणी बँकेमध्ये गेलं तर बँक मॅनेजर विचारायचा, तुमच्याकडे तारण ठेवायला काही आहे का, तुमच्याकडे गॅरंटर आहे का. मोदीजींनी सांगितलं, 10 लाखापर्यंतची गॅरंटी माझी, बिना गॅरंटर आणि बिना तारण तुम्हाला यांना कर्ज द्यावं लागेल. 55-60 कोटी लोकांना कर्ज त्या ठिकाणी मिळालं. आणि मला सांगताना आनंद वाटतो, त्याच्यामध्ये 31 कोटी महिला आहेत ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. बंधू भगिनींनो, मोदीजी सांगतात, एक पुरुष जर पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण एक महिला पायावर उभी राहिली तर पूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून मोदीजींनी 80 लाख बचत गटांना
आठ लाख कोटी रुपये दिले आणि सांगितलं महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि आता मोदीजींनी सांगितलं या महिला बचत गटाच्या ज्या वस्तू आहेत त्याच्याकरता एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन सगळ्या सरकारी जागांवर त्या ठिकाणी जागा राखीव ठेवली जाईल आणि या महिलांच्या बचत गटाच्या वस्तू या ठिकाणी विकून आणि महिलांच्या हाताला काम हे देण्याचं काम माननीय मोदीजींनी केलंय. आज आमचे जे सिनियर सिटीजन आहेत ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींची आवश्यकता पडते पण पैसे नाही त्यामुळे ते घेऊ शकत नाही, मोदीजींनी वयोश्री सारखी योजना आणली. कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, कवळी पाहिजे तर कवळी, चष्मा पाहिजे तर चष्मा, स्टिक पाहिजे तर स्टिक, कमोड पाहिजे तर कमोड, प्रत्येक गोष्ट त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजे, चार चार पाच पाच गोष्टी ज्या एकेकाला लागतात या सगळ्या गोष्टी मोफत देण्याचं काम हे मोदीजींनी त्या ठिकाणी केलं. आणि एवढंच नाही तर आमचे जे दिव्यांगजन आहेत यांना गाड्या तर दिल्याच पण ज्याचा पाय नाही आहे त्याला प्रोस्थेटिक पाय दिला. तो असा पाय आहे की जो पाय लागल्यानंतर ज्याला कालपर्यंत चालता येत नव्हतं आता मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवू शकतो. ज्याला कालपर्यंत हात नव्हता त्याला प्रोस्थेटिक हात दिला, आज तो त्या ठिकाणी सर्व प्रकारची कामं करू शकतो. समाजातल्या प्रत्येक घटकाला मदत करण्याचं काम मोदीजींनी केलं. आज आमचे जे पारा बलुतेदार आहे, आमचे जे पारंपरिक व्यावसायिक आहे यांच्याकरता 24,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि सांगितलं की या माध्यमातून त्यांच्या पारंपरिक व्यवसायाला अधिक बळ मिळालं पाहिजे, त्यांना आधुनिकता आणता आली पाहिजे, त्यांना प्रशिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आर्थिक सहाय्य मिळालं पाहिजे आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांचंही कल्याण झालं पाहिजे म्हणून मोदीजींनी आज त्यांच्याकरता योजना आणली. आमच्या आदिवासी समुदायाकरता 30,000 कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि सांगितलं प्रत्येक आदिवासी पाड्यावर, वाड्यांवर, वस्त्यांवर त्या ठिकाणी सगळ्या प्रकारच्या सोयी पोचल्या पाहिजे, त्या सोयी पोचवण्याचं काम मोदीजींनी केलं. आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली आणि त्या ठिकाणी सांगितलं प्रत्येक बँकेला, बँकेच्या प्रत्येक ब्रँचला आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांना कर्ज द्यावंच लागेल आणि ज्या बँकेच्या एकाही ब्रँचनी जर कर्ज द्यायला नकार दिला तर संपूर्ण बँकेचं लायसन्स रद्द होईल. आज लाखो आमचे दलित उद्योजक माननीय मोदीजींनी या ठिकाणी तयार केले. बंधू भगिनींनो आज आपल्याला माहिती आहे राज्याच्या सरकारने आमच्या बंजारा समाजाकरता आमच्या तांड्यांवर व्यवस्था झाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सेवालाल महाराजांची योजना सुरू केली आणि त्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक तांड्याचा विकास करण्याचं काम हे आपल्या सरकारमध्ये आज आपण सुरू केलं. समाजातले जेवढे घटक आहे प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी सोबत घेऊन आज आपलं सरकार काम करते आहे. आज आपल्याला माहिती आहे आपले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना माननीय मोदीजींनी दिली, 6,000 रुपये त्या ठिकाणी दिले तर राज्यातल्या आपल्या सरकारने देखील 6,000 रुपये देण्याचा निर्णय केला. आज 12,000 रुपये किसान सन्मान योजना आमच्या शेतकऱ्याला आपण देतो. आणि एवढंच नाही तर या वर्षी जगामध्ये युद्धजन्य स्थिती चालू झाली, रशिया आणि युक्रेनचं युद्ध सुरू झालं, तिकडे वेगवेगळ्या देशांचं युद्ध सुरू झालं, परिणाम असा झाला की जगामध्ये शेतमालाचे भाव पडले. आमच्या देशामध्ये देखील जगाप्रमाणे कापसाचे आणि सोयाबीनचे भाव पडले तर आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि आमच्या शेतकऱ्यांना, कापसाच्या आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला 4,000 कोटी रुपये भावांतर योजनेच्या अंतर्गत देण्याचा निर्णय आपण केला आणि त्या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पैसा देखील जमा करण्याचं काम आपण करतोय. बंधू भगिनींनो या ठिकाणी समाजातल्या कुठल्याही घटकाला मागे ठेवायचं नाही हे आपण ठरवलेलं आहे. माननीय अशोकरावांनी सांगितलं गोष्ट खरी आहे. आज खऱ्या अर्थानं या मराठवाड्याला काही पाहिजे असेल तर मराठवाड्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. अशोकराव तुम्ही खूप मेहनत त्याकरता केली, मी मुख्यमंत्री असताना मेहनत केली, आपल्या अनेक लोकांनी मेहनत केली, आता आपण त्या टप्प्यावर आलेलो आहोत आणि मला विश्वास आहे की एकदा आपण जर बसलो आणि योग्य प्रकारची नीती तयार केली तर जे आपण ठरवलंय वाहून जाणारं पाणी हे आपल्याला गोदावरीच्या खोऱ्यात आणायचं आहे, आपल्या हिश्श्याचं वाहून जाणारं पाणी जे आता तिकडे तेलंगणाकडे चाललंय ते आपल्याला थांबवायचं आहे आणि त्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याच्या शेतीला पाणी द्यायचं आहे. मला विश्वास आहे
की याच वर्षी या कामाची सुरुवात देखील आम्ही त्या निमित्ताने करू आणि निश्चितपणे आपल्या शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम आम्ही करू। हे सगळं आम्ही का करू शकतो? कारण आमच्या पाठीशी माननीय मोदी साहेब आहेत। मोदी साहेबांनी या महाराष्ट्राला सिंचनाकरता आतापर्यंत 35,000 कोटी रुपये दिले आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या बंद पडलेल्या सगळ्या योजना या ठिकाणी सुरू झाल्या। बळीराजासारखी योजना दिली विदर्भ आणि मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पाला, मोठ्या प्रमाणात त्यातनं निधी मिळाला। आज सिंचन प्रकल्प पूर्ण होत आहेत कारण मोदी साहेब आपल्या मागे आहेत। आज आपण पाहू शकतो सगळीकडे रस्त्यांची कामं चालली आहेत, रेल्वेची कामं चालली आहेत। मराठवाड्याला रेल्वेपासून दूर ठेवण्यात आलं होतं, मराठवाड्यामध्ये देखील आता रेल्वेची कामं मोठ्या प्रमाणात चालली आहेत कारण आपल्या पाठीमागे माननीय मोदी साहेब आहेत। मोदी साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये रेल्वेच्या कामाकरता 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी दिला। मोदी साहेबांनी गडकरी साहेबांच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गांकरता 1,50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा दिला। बंधू भगिनींनो, 60 वर्षात जो पैसा मिळाला नव्हता तो पैसा 10 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींनी दिला आणि म्हणून हे परिवर्तन दिसत आहे। आणि म्हणून मी तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे, ही साधी निवडणूक नाही आहे, ही निवडणूक या देशाचं भाग्य बनवणारी निवडणूक आहे। मोदीजींनी या देशाची अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरनं 5व्या क्रमांकावर आणली आणि आता सांगितलं पुढच्या 5 वर्षामध्ये जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपला भारत होणार आहे। आणि अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते तेव्हा संधी निर्माण होतात, अर्थव्यवस्था मोठी होते रोजगार तयार होतो, अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो, अर्थव्यवस्था मोठी होते इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, अर्थव्यवस्था मोठी होते रस्ते पाणी वीज या सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते, अर्थव्यवस्था मोठी होते तर जनसामान्यांचं कल्याण होतं जे जगाला करता आलं पण भारताला करता आलं नाही ते आता मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलं आहे। आणि म्हणून यावेळचं मत हे भाजपा करता नाही आहे, यावेळचं मत हे भारता करता आहे कारण मोदीजींनी सांगितलं पिछले 10 साल ये तो सिर्फ ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है। पुढच्या 5 वर्षामध्ये या देशाला अशा प्रकारे परिवर्तित करायचं आहे की या देशाकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकणार नाही आणि या देशामधली गरिबी संपवण्याचं काम मोदीजी करतायत। 10 वर्षामध्ये 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं पण मोदीजी म्हणतात जोपर्यंत देशातल्या प्रत्येक गरिबाची गरिबी मी संपवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। आणि म्हणून बंधू भगिनींनो, अशा नेत्याच्या हाती आपला देश द्यायचा असेल तर मोदीजींना मत म्हणजे कमळाला मत। या ठिकाणी प्रताप पाटील चिखलीकरांच्या कमळाची बटन दाबली, प्रताप पाटलांना तर मत मिळतच पण मोदीजींना देखील ते मत मिळतं। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, निवडणूक जवळ आली आहे, प्रताप पाटलांनी आजच्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी खासदार म्हणून उत्तम काम केलं आहे, ते सगळ्यांच्या संपर्कात राहिले आहेत, वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि अशा प्रकारचे प्रताप पाटील पुन्हा आपल्या सोबत आहेत आणि आता तर यावेळी अशोकराव देखील सोबत आहेत, त्यामुळे आपला भरभरून आशीर्वाद हा प्रताप पाटलांना द्या। येत्या 26 तारखेला कमळाचं बटन दाबा, तुम्ही कमळाचं बटन दाबलं की या ठिकाणी प्रताप पाटलांना तर मत मिळेल पण त्यासोबत मोदीजींना मत मिळेल। मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याकरता या ठिकाणी आपला आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद, जय हिंद।